महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत आणि दादांकडे आपल्या गावचे अहवाल या ठिकाणी सादर करत आहेत. लोकांकडून आलेल्या अहवालाचं वाचन आणि त्याची पाहणी मनोज दादा जरांगे पाटील करत आहेत. ₹4 लाख जो ज्या समाजाला सध्या गरज आहे, आरक्षणाची ज्या समाजाला गरज आहे, जे तरुण आत्महत्या करतात, खरंच प्रामाणिकपणे जो पाठीमागं उभा राहणारा समाज आहे, हा समाज खरंच दादाच्या मागं उभा आहे. तुम्ही 4% लोक दाखवण्याचा प्रयत्न कितीही जरी केला तरी हा समाज कधीच फुटणार नाही. मात्र त्यांचं स्पष्ट मत आहे की यामुळे काय होईल की जी चळवळ उभी राहिली ही चळवळ संपून जाईल आणि राजकारणात प्रवेश केल्यामुळे जी मूळ मागणी होती ती भरकटेल. नाही, दादांनी राजकारणात प्रवेश करू नये. जो आम्ही आज संभाजीनगर तालुक्यातला पूर्ण अहवाल एकंदरीत जमा केला आणि त्यातून हे निष्पन्न झालं की जो पहिला मुद्दा होता की दादांनी राजकारणात प्रवेश करावा का, दादांनी राजकारणात बिलकुल प्रवेश करू नये. दादांनी राजकारणात प्रवेश केला ना यात लगेच गटतट तयार होतील, कारण मराठा समाज हा सगळ्या पक्षांमध्ये असलेला समाज आहे आणि एका पक्षात जर गेले, एका पक्षाला भूमिका, एका पक्षाला पाठिंबा जाहीर केला तर बाकीचा समाज हा नाराज होईल. त्याच्यामुळे दादांनी कोणत्याही समाजाला कोणत्याही पक्षामध्ये दादांनी या ठिकाणी पाठिंबा सुद्धा देऊ नये आणि राजकारणात प्रवेश सुद्धा करू नये. वंचित बहुजन आघाडी आणि दादांची युती झालेला पाठिंबा असेल का? हे आमच्यापेक्षा दादानं आता एकूण महाराष्ट्रातलं जे जन्म ते मराठा समाजात होते ते सगळं जाणून घेतील आणि त्याच्यावरती दादा जो निर्णय घेतील हा सगळ्या मराठा समाजाला मान्य आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे छत्रपती संभाजीनगरचे मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. जरंगे पाटील हे आज अहवालांची तपासणी करतात आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास ते आपला निर्णय जाहीर करणार आहे. शक्यता अशी पण आहे की लोकसभा उमेदवारांची घोषणा देखील आजच्या या बैठकीनंतर होऊ शकते. दरम्यान जरंगे पाटील जो निर्णय देतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल अशा प्रतिक्रिया या संभाजीनगरहून आलेल्या बांधवांनी दिल्या आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना. आता फक्त 2 ते 3 जण या म्हणजे जे बोलणार कोणतं त्यांचं का मुंबई तक म्हणजे काम करून यांचे घंटा आता आपलं झालं या धुळ्यावले या असू द्या, असू द्या, काय अडचण नाही दादासाहेब. का करत लागणार नाही, काय अडचण नाही, चांगलं आहे ना. लाग पाहिजे काय करा. जनगणपती पाटील साहेबांनी डिक्लेअर केले की प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष मराठा उमेदवार द्यायचा आहे, परंतु हे देत असताना
सर्व समन्वयकाने किंवा समाजाने मावळ मतदार प्रत्येकच्या लोकसभा मतदारसंघात फिरायचं आणि तिथे लोकांची जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं आणि आम्हाला कळवायचं. त्याप्रमाणे आम्ही सर्व संपूर्ण कर्जत, खालापूर, पनवेल, उरण हे आमचे चार विधानसभा मतदारसंघात जिथे बैठका घेतल्या, बैठक घेतल्याच्यानंतर सर्वांनी सांगितलं तर एक मताने एकच उमेदवार दिला पाहिजे आणि तशी शिफारस तिथे केलेली. परंतु जे मनोज दरांगे पाटील जे आदेश देतील तो आदेश पाळला जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मावळ मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. त्याच्या 50-60% व्होटिंग मराठा आहे. त्यामुळे मनोज दरांगे पाटलांनी इथे उमेदवार दिली तर निश्चितच मराठा खासदार तिथे निवडून येतील. दादा, तुमच्याकडे आता तुमचा अहवाल दिला आहे, त्यामध्ये किती उमेदवार नावे या ठिकाणी? 4-5 नावे आलेले आहेत. त्याच्यातूनच 4-5 नावातून मनोज दरांगे पाटील एक नाव मिळेल. बर, दादा तुम्ही कुठून आला? तुमचा अहवाल या ठिकाणी दरांगे पाटलांना दिला आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जरंगे पाटलांना मी अहवाल या ठिकाणी 24 तारखेला बैठक झाली त्या अहवाल दिलेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरंगे पाटील जे आत त्यांचे धोरण बांधतील ते तोरण त्या उद्देशाने आम्ही सर्वप्रेरित झाले. पण दादा म्हणा याच्या माध्यमातून आता अहवाल आता आम्ही मांडलाच आहे. परंतु तशी एक या ठिकाणी विनंती आहे, आम्ही सूचना म्हणणार नाही, पण एक विनंती आहे. एका जातीवरती कुठलंही राजकारण या ठिकाणी होत नसतं, म्हणून अनेकांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठा लढा या ठिकाणी दादांनी उभा करावा, देशाला तिसरी आघाडी म्हणून पर्याय या ठिकाणी द्यावा. बोललेलं आता वंचित आघाडी आता वंचित आता पाठीमागचं जर गणित बघितलं आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तर MIM आणि वंचित एकत्रित वंचितचा आणि MIMचा एकत्रित झाली. आणि त्याच्यामुळे जर वंचित आणि हे जर सर्व एक झाले आणि दादांनी या ठिकाणी जाती म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी, मराठा समाजाच्या कल्याणासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी जायची या ठिकाणी शक्यता असू शकते. दादा काय सांगाल, आता तुमचा अहवाल तुम्ही दिला आहे, जरंगे पाटलांनी स्वतः नेहमीच लढवं का काय होतं तुमचा? शेवटी दिलेला पाठिंबा याबद्दल नेमकं 4 वाजता ते काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र निश्चितपणे एवढ्या मोठ्या समाजातून एक मताने एक उमेदवार या ठिकाणी देणं किंवा त्याला समाजाने सुद्धा पाठिंबा देणं थोडंसं अवघड काम असलं तरी, जर समजा एक जिल्ह्याने एक मताने समाजाने जर पाठिंबा दिला असेल आणि तो उमेदवार एक मताने निवडला गेला असेल तर समाजसुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्या पाठीशी एक जिल्ह्याने येईल आणि जे आहे चांगल्या पद्धतीने मतदान पडेल. हीच अपेक्षा मनोज जरांगे पाटलांना आहे. मात्र काही ठिकाणी आपल्याला बघतोय की या बैठकीला गालबोट लागलेलं आहे. मात्र आजच्या बैठकीमध्ये नेमकं मनोज जरांगे काय बोलतील यासाठी ऐकायला समाजातले फार मोठ्या प्रमाणात बांधव या ठिकाणी येतील म्हणाले. Yeah.